अनिरुद्ध, तुमचा राग माझ्यावर आहे ना? माझा अपमान करायचे, सूड उगवण्याचे अनेक प्रसंग येतील आयुष्यात. मुलांना का शिक्षा? तुमच्या चुकीची शिक्षा मी माझ्या मुलांना होऊ देणार नाही. मी कोणालाही कसलीही शिक्षा देत नाहीये. मी माझ्या मुलीच्या चांगल्या भविष्याचा विचार करतोय. त्या मुलाबरोबर ईशा खुश राहू शकणार नाहीये. ना तो मुलगा भरोशाचा आहे, ना त्याच्या घरचे. बघितलंच नाही, जसं एका क्षणात मला दिलेलं तुम्ही सगळं काढून घेतलं, तसंच उद्या माझ्या मुलीबरोबर सुद्धा असं करायला तुम्ही कमी करणार नाही. वा निरुद्ध, वा, काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलीच्या अपेक्षा उंचावून मग तिला असं वागवलेलं मला चालणार नाही. ईशा माझ्यासारखी स्वाभिमानी आहे, स्वतंत्र आहे. प्रेमाच्या नादात मी तिला तिचं आयुष्य असं वाया घालू देणार नाहीये. आणि तुझ्या सावलीत तर मी तिला अजिबात राहू देणार नाहीये. बस अनिरुद्ध, बस कर. ईशा फक्त तुझी मुलगी नाहीये, ती अरुंधतीची सुद्धा मुलगी आहे आणि आमची नात आहे. तिचं चांगलं वाईट आम्हाला कळत नाही का? नाही. अनिरुद्ध, एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील काय? तुला जर अनिश आवडत नव्हता, त्याचे घरचे लोक तुला पसंत नव्हते, तर मग तू त्यांच्या साखरपुड्याला परवानगी का दिलीस? त्या दिवशी तुझ्यातला बाप जागा होत असताना आम्ही सगळ्यांनी बघितलंय. तू त्या दिवशी हो म्हणालास ते ईशाच्या भाल्यासाठीच, तिच्या आनंदासाठीच ना. आम्हा कोणालाच अनिश बद्दल काहीही अडचण नाहीये. ईशाचा आनंद तोच आमचा आनंद आहे. बाबा, हा तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ईशा आणि अनिशचा साखरपुडा झाला. आधीच या घराने अनेक नाती मोडताना बघितली, आता नको. बस मी गुरुजींना लग्नाची तारीख काढायला सांगितली. अनिशच्या आई वडिलांची ही काही हरकत नाहीये. पण माझी हरकत आहे अनिरुद्ध. जस्ट शट अप. मी माझ्या आईशी बोलतोय. आई, मी जे काही करतोय ते ईशाच्या भल्यासाठी करतोय. त्याने काय भलं होणार आहे तिचं? आज ना उद्या तुम्हाला सगळ्यांना हे दिसेल. ठीक आहे, तोपर्यंत मला एकट्याला उभं राहावं लागेल. तुम्ही सगळे माझ्या विरोधात गेलात तरी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाहीये. ठीक, तुला हवं तसं तू वाग आणि आम्हाला हवं तसं आम्ही वाग. जा, आम्हाला सुद्धा बघू दे. तू एकटा काय करू शकतोस? रंजना, हा आमच्या घरचा प्रश्न आहे आणि मी अजूनही या घरातली एक मेंबर आहे. ईशाच्या सुखाची काळजी मला सुद्धा आहे, कळलं? हे बघा, आपण विषयाला फाटे फोडतोय. माझं असं म्हणणं आहे शांतपणे बसून. अगं, शांतपणाची भाषा कळते कुठे या माणसाला? अनिरुद्ध, मी तुला ओपन चॅलेंज देते. तू हे लग्न होऊ नये यासाठी वाटेल ते कर, आणि मी हे लग्न व्हावं यासाठी वाटेल ते कर. बघूया कोण जिंकतंय ते. ईशा, अरुंधती, अनिरुद्ध काहीही ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या पलीकडे गेलाय. त्याच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तू तू ईशाशी बोल. तिला तुझ्या आधाराची गरज आहे.